नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देत आहोत नवी मुंबईतील बेलापूरमध्ये असलेल्या मँगो गार्डनला। हे गार्डन नवी मुंबई महानगरपालिकेने लोकांसाठी बांधले असून याचे नाव डॉक्टर केशव हेडगेवार उद्यान असे आहे। आपण आधी जसं बोललो तसं या गार्डनला मँगो गार्डन म्हणूनही बोललं जातं। हे गार्डन सायन पनवेल एक्सप्रेसपासून खूप जवळ असून बेलापूरमध्ये सेक्टर 1A आहे। गार्डनच्या एंट्रन्सला गदी माडगुळकरांच्या छानशा काव्यपंक्ती आपल्याला बघायला भेटू शकतात। गार्डनमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला या पायऱ्यांद्वारे गार्डनच्या आतमध्ये जाता येऊ शकतं। गार्डनच्या चारही बाजूला जॉगिंग ट्रॅक आहे। गार्डनमध्ये चालताना आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात आल्याचा आनंद भेटू शकतो। गार्डनच्या कॉर्नरला असे हट बांधलेले आहेत जिथे आपण बसून रिलॅक्स करू शकतो। मँगो गार्डनमध्ये लहान मुलांसाठी 2 प्ले एरिया आहेत। आता आपण जो बघत आहोत तो प्ले एरिया नंबर 1 आहे। आपण आधी याचा वॉक अराउंड घेऊ। या प्ले एरियामध्ये लहान मुलांसाठी खूप साऱ्या स्लाइड्स, सीसॉ, झोपाळे आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहेत। आपण इथे बघू शकतो की खूप सारे पालक लहान मुलांना इथे खेळायला घेऊन येतात। इव्हिनिंग वॉक घेता घेता या झाडांच्या पाठून सनसेट बघणं याची मजा काही औरच आहे। आपण बघू शकतो की गार्डनच्या मध्यभागी स्वच्छ असे कॉमन वॉशरूम अवेलेबल आहेत। गार्डनच्या दुसऱ्या कॉर्नरमध्ये हे तलाव आहे। या तलावामध्ये आपण खूप सारी बदकं आणि बगळे पोहताना बघू शकतो। तलावाच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला हे मँगो गार्डन फूड कोर्ट बघायला भेटू शकतं। या फूड कोर्टमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे स्नॅक्स आणि फास्ट फूड मिळू शकतं। फूड कोर्टच्या आतमध्ये बसायलाही खूप कम्फर्टेबल स्पेस आहे। फूड कोर्टच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला गार्डनच्या दुसऱ्या बाजूचा प्ले एरिया दिसू शकतो।
गार्डनच्या त्या प्ले एरियापेक्षा हा प्ले एरिया खूपच मोठा आहे. आपण या गार्डनमध्ये संध्याकाळी आलं असल्यामुळे खूप सारे लहान मुलं इथे खेळताना बघू शकतो. मँगो गार्डनमध्ये खूप चांगला जॉगिंग ट्रॅक असल्यामुळे सीनियर सिटीजन वॉकला येतात. सगळ्या बाजूला एवढी सगळी ग्रीनरी बघितल्यानंतर मनाला खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही जर बेलापूर किंवा नजीकच्या एरियामध्ये राहत असाल तर या गार्डनला नक्की भेट द्या. आमचा हा बेलापूर येथील मँगो गार्डनचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.